पुलिस ने वाहन चोर को गिरफ्तार कर उनसे वाहन जब्त किए हैं। शुक्रवार को अदालत ने उसे जेल भेज दिया। फिरियादी दाभा निवासी मुकेश शरणागते है। मुकेश ने गुरुवार को दोपहर 3:30 बजे अपनी दोपहिया वाहन रविनगर चौक स्थित एक निजी अस्पताल के पास खड़ी की थी। इस दौरान आरोपी मुकुंद चौरे बागेश्वरी लेआउट त्रिमूर्ति नगर निवासी ने हैंडल का ताला तोड़कर मोटरसाइकिल चुरा ली। शुक्रवार को सुबह संदेह के आधार पर पुलिस ने मुकुंद को दबोच लिया। काल रोजी आमच्याकडे इथं दंडे हॉस्पिटल आहे, त्याच्या समोरून एक स्प्लेंडर चोरीला गेल्याची फिर्याद आली आमच्याकडे। आणि जसं ती फिर्याद आली तसं आम्ही सी सी टी व्ही फुटेज आणि बाकीचं ट्रॅडिशनल आणि सगळं त्याचे काही टेक्नॉलॉजीचा वापर करून जे पोलिसिंग करू शकतो ते केलं आणि विदिन शॉर्टेस्ट पॉसिबल टाईम आम्ही आरोपीला पकडलं। मुद्देमाला सहित मुकुंद किसनराव चौरे असं ते आरोपीचं नाव आहे, त्याच्याकडून ती चोरीला गेलेली गाडी जप्त करण्यात आलेली असून त्याची अटक करून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे। 7 तारखेपर्यंत त्याची कस्टडी मिळालेली आहे, त्याच्यामध्ये विचारपूस करून त्याने कसा गुन्हा केला, काय केला, इतरही काही गुन्ह्यामध्ये सहभाग आहे का याचं इंट्रोगेशन करून योग्य तो तपास करण्यात येईल। ही कारवाई आमचे एसीपी आदरणीय श्री अमितेश कुमार सर, आमच्या डीसीपी श्रीमती विनीता साहू मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम एपीआय कपूर, आमचे दीपक अवचट, योगीराज विजय, सतीश आणि दिनेश यांच्या टीमने केलेली आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे।